जंगलाच्या बाहेर एका झोपडीत एक बकरी आणि तिची 7 छोटी छोटी गोंडस पिल्ल राहत होती। बकरीचा आपल्या पिल्लांवर खूप प्रेम होत आणि ती त्यांचं पालन पोषण काळजीपूर्वक करत होती। बकरीला गवत आणायला आणि अन्न आणायला बाहेर जायला लागायचं आणि त्यावेळेला घरात ही पिल्ल एकटीच असायची। बकरीला माहीत होत की जंगलात लबाड लांडगे राहतात आणि त्यांचा डोळा तिच्या पिल्लांवर आहे, त्यामुळे ती त्यांना कायम सावध करायची। एकदा अशीच बकरी फळं आणि गवत आणायला बाहेर निघाली होती तेव्हा तिने मुलांना बोलवलं आणि म्हणाली, हे बघा मुलांना, मी बाहेर चालली आहे, तुम्ही सगळे घरीच थांबा आणि दार नीट लावून घ्या आणि अनोळखी कोणालाही दार उघडू नका, कळलं? हो ठीक आहे आई। हो ठीक आहे, ठीक आहे, पण आम्ही तुला ओळखणार तरी कसे? आम्हाला कसं कळणार की दाराच्या बाहेर तू आहेस? मी हे गाणं म्हणेन, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली। जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकाल तेव्हाच दार उघडा, ठीक आहे? हो ठीक आहे आई, आम्हाला कळलं। बकरीनं आपली टोपली उचलली आणि ती निघाली, पण एक लबाड लांडगा बकरी आणि तिच्या पिल्लांचं बोलणं लपून गपचूप ऐकत होता। ओ हो 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 हो, आता यांचं गुपित मला कळलंय, आज तर मला मेजवानीच आहे। लांडगा पळत पळत त्या बकरीच्या घराजवळ गेला आणि आपल्या भसाड्या आवाजात गाणं म्हणायला लागला। दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली। अरे वा, आई आली वाटतं, चला आपण दार उघडूयात। पण आई इतक्या लवकर कशी आली? हा दरवाजा उघडा, आईनी रुचकर जेवण आणलं असेल। थांबा, दरवाजा नका उघडू, हा आवाज मला आपल्या आईचा नाही वाटत। आपल्या आईचा आवाज तर खूपच गोड आहे आणि हा आवाज तर एखाद्या भेडक्यासारखा आहे। हा खरंय छोटू, ही आपली आई नाही। चालता हो इथून, तू आमची आई नक्कीच नाहीयेस। बाहेर उभा असलेला लांडगा वैतागला, अरे बाळा, मीच तुझी आई आहे, उघड पाहू दरवाजा। नाही नाही, तू आमची आई असूच शकत नाहीस, आमच्या आईचा आवाज तर गोड आहे आणि तुझा आवाज बेडकासारखा आहे, चालता हो इथून। लांडग्याला कळून चुकलं पिल्ल काही सहजासहजी हातात येणार नाहीत, मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली। अरे यांना तर समजलं माझा आवाज पडणार, उफ काय करू, आयडिया, मी आता मधच खाऊन येतो। लांडग्याला वाटलं मध प्यायल्यामुळे त्याचाही आवाज बकरीसारखा गोड होईल। त्यांनी जंगलात मधमाशांचं एक पोळं शोधलं, त्यातला त्यांनी मध प्यायला आणि तो परत बकरीच्या घरापाशी आला। काय बरं गाणं होतं, हां, दार उघडा माझ्या बाळांनो, आई तुमची आली, तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आली, हा हेच होतं गाणं। बकरीच्या घराजवळ येऊन त्यांनी दार वाजवलं। लांडग्यांनी बकरीसारखा आवाज काढायचा खूप प्रयत्न केला। दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली। असं वाटतंय आई आलीये। हो हो, आवाज पण आईसारखाच गोड आहे। चला ना आपण दार उघडूयात
आईने मस्त खायला आणला असेल. हो हो, उघडा दार. थांब, आधी मला खात्री करून घेऊ देत की बाहेर आई आहे का दुसरं कोणी. ते पिल्लू दरवाजाच्या जवळ गेलं आणि फटीतून डोकावून पाहू लागलं तर त्याला काळे पाय दिसले. मग ते म्हणाले, ही आपली आई नाहीये, तिचे पाय तर गोरे पान आहेत आणि हे पाय तर काळे कुट्टेत. ही आपली आई नाही, नका उघडू दार. ते छोटं पिल्लू दरवाजाच्या जवळ गेलं आणि म्हणाले, तू आमची आई नाहीयेस, तुझे पाय तर काळे आहेत आणि आमच्या आईचे पाय तर गोरे आहेत. चालता हो इथून. तू आमची आई नाहीयेस, निघून जा इथून. आता लांडगा जाम वैतागला. उफ, ही पिल्ल तर फारच हुशार निघाली. पण लांडगा थोडीच माघार घेणार होता. तो गावातल्या गिरणीमध्ये गेला. दुपारची वेळ होती, गिरणीवाला आरामात झोपला होता. लांडग्यानी हळूच त्या पिठाच्या पोत्यात आपले पाय बुडवले. आता त्याचे पाय बकरीसारखेच पांढरे झाले होते. हा, आता बघतोच कशी दार उघडत नाहीत ते. लांडगा परत बकरीच्या घरी गेला आणि दरवाजापाशी उभा राहून गाऊ लागला. दार उघडा बाळानो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. आता मात्र नक्की आईच आली असणार. हो हो, आईच आहे. पहा, आवाज पण किती गोड आहे. दुसऱ्या पिल्लांनी फटीतून बघितलं तेव्हा त्याला पांढरे पाय दिसले. पाय तर गोरे पान आहेत. चला ना, आपण दार उघडूयात. आईने मस्त खायला आणला असेल. हो, आई आई आहे. चला 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 दार उघडूया. नाही नाही, नका उघडू दार. ती आई नाही, दुसरं कोणतरी आहे. पण बाकी पिल्लांनी त्या छोट्या पिल्लाचं अजिबात ऐकलं नाही आणि दार उघडलं. मग काय झालं, लांडगा जोरात ओरडला. माझ्या बाळानो, मी आहे तुमची आई आणि मी तुम्हाला खाऊ द्यायला नाही, तुम्हालाच खायला आलोय. लांडगा घरात आला. त्याला पाहून बकरीची पिल्ल खूप घाबरली. ओरडाओरडी सुरू झाली. पिल्ल इकडे तिकडे धावायला लागली, लांडग्यापासून लपू लागली. कोणी पडद्याच्या मागे लपलं तर कोणी पलंगा खाली. एक पिल्लू कपाटात लपलं आणि दोन पिल्ल एका मोठ्या टोपलीच्या खाली लपून बसली. एकाला काहीच कळत नव्हतं, त्यामुळे ते पुतळ्यासारखं एकाच जागी उभं राहिलं. आता तुम्हाला माझ्यापासून कोण वाचवेल, मी तुम्हाला आता पकडतोच. लांडग्यानी एक एक करून सगळ्या पिल्लांना शोधलं आणि एका पोत्यात बांधलं. ते पोता आपल्या खांद्यावर टाकून मस्त गाणं गुणगुणत तो जंगलाकडे निघून गेला. ओ हो हो हो, छोटी छोटी कोळी कोळी पिल्ल, आज तर माझी मेजवानीच आहे. लांडग्याची नजर चुकून एक छोटं पिल्लू चुलीत जाऊन लपलं होतं. लांडग्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही आणि ते वाचलं. थोड्या वेळानी बकरी जेव्हा आपल्या घरी परत आली तेव्हा तिने बघितलं की घराचं दार तर उघडं आहे आणि आतलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलंय. घाबरून ती आपल्या पिल्लांना हाक मारू लागली. बाळांनो, माझ्या लाडक्या बाळांनो, कुठे आहात तुम्ही? हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलंय. आईचा आवाज ऐकून सगळ्यात छोटं पिल्लू जे होत ते बाहेर आलं आणि रडू लागलं. बकरीनी लगेच त्याला मिठी मारली आणि त्याला विचारलं, तुझी सगळी भावंड कुठे आहेत? छोट्या पिल्लांनी रडत रडत सगळी गोष्ट बकरीला सांगितली. ती ऐकून बकरी रागाने लाल झाली. माझ्या बाळांना घेऊन गेला, याची ही हिम्मत, आता बघतेस त्याच्याकडे. चल माझ्या बरोबर पिल्लांना आणि त्या दुष्ट लांडग्याला शोधून आणूया. इकडे जंगलात लांडगा पोत घेऊन चालतच राहिला. थोड्या वेळानं तो थांबला आणि त्यांनी विचार केला,
आता थोडा वेळ आराम करतो. तसंही पिल्लं कुठे पळून जात आहेत त्यांना तर मी एकदम चवीनं खाणार आहे. असा विचार करून लांडग्याने ते पोतं खाली ठेवलं आणि एका मोठ्या झाडाखाली तो शांतपणे झोपला. पिल्लांना शोधणाऱ्या बकरीनी त्याचं घोरणं ऐकलं. बकरीनी पाहिलं, लांडगा आरामात झोपला होता. तिथे असलेल्या पोत्यात ती पिल्लं हालचाल करत होती. पिल्लांना जिवंत पाहून बकरीचा जीव भांड्यात पडला. ती हळूच त्या पोत्यापाशी गेली आणि ते पोतं उघडलं. सगळी पिल्लं पोत्यातून बाहेर आली. पिल्लं आईला बघून खुश झाली. तेवढ्यात सगळ्यात लहान पिल्लांनी एक मोठा दगड आणला आणि त्या पोत्यात टाकला. त्याचं बघून इतर पिल्लांनी सुद्धा दगड आणून ते पोतं भरून टाकलं. बकरीनी दोरीनी ते पोतं शिवून टाकलं. नंतर बकरी आणि तिची सगळी पिल्लं एका झुडपात लपून पुढे घडणारी गंमत पाहू लागली. थोड्या वेळाने लांडगा जागा झाला. अरे बापरे, खूपच उशीर झाला. आता मी घरी जातो आणि कोवळ्या पिल्लांना खातो. लांडगा पोतं उचलून चालू लागला. केवढं जड आहे हे पोतं. खूप सारी पिल्लं. आज तर माझी मेजवानी आहे. मी पोट भर जेवणार. पोतं उचलून लांडगा चालू लागला. पण दगडांनी भरलेलं ते पोतं त्याला खूपच जड झालं होतं. नदी ओलांडायला त्यांनी पाण्यात पाऊल टाकताच त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला आणि पाण्याबरोबर वाहू लागला. अरे अरे, मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा. बकरी आणि तिची पिल्लं लांडग्याची ही अवस्था पाहून जोर जोरात पोट धरून हसायला लागली. तात्पर्य, दुष्टाचा शेवट नेहमी वाईटच होतो. नवनवीन गोष्टी आणि गाणी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला.